पहिलीत आम तुझी भेटला म्हणजे आम्ही मालदीव्स फिरून आलो, मालवण फिरून आलो, तारकर्ली फिरून आलो, परत रायगड मध्ये येऊन रितेशनी ताम काढली. तर नमस्कार मंडळी, प्रणित कोहली पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपला मराठी युट्यूब चॅनल उरण करंजकर वरती. तर सध्या मी माझ्या गावाकडे आहे आणि निघालोय फिशिंग साठी. माझ्यासोबत प्रथमेश आहे, अजून एक आपला मित्र येतोय रितेश कोहली, ज्याला तुम्ही मालवण तारकर्लीच्या ब्लॉग मध्ये बघितलं होतं स्कूबा डायव्हिंग वगैरे करताना, आणि आता आलाय. रितेश, काय काय करणार आहोत आज? आपण दोन दोन रॉड घेऊन आलायस. बाईट फिशिंग साठी एक रॉड आहे आणि एक स्पिनिंग साठी एक रॉड आहे. हा, म्हणजे दोन्ही फिशिंग करणार आहोत ना आपण? आणि कुठं चाललोय आपण? चाललेलो आहे, नंतर सांगूया. सांगू ना शकत आपण चाललोय कोणत्या तरी नवीन लोकेशन वरती. चला बघूया तिथे जाऊन काय भेटत ते. चला आणि रितेश कोहलीनी काहीतरी मासा काढलाय. काय आहे रितेश? ताम मासा आहे म्हणतोय. बघूया काय आलाय रितेशला. कुठं घेऊन चाललाय तू? आणि मोठी तांबूशी आलेली आहे रितेश कोहली यांना. हा रितेश कोहली फुल फॉर्म मध्ये आणि मासा काढलाय ताम मासा. आणि इकडे येऊन आमची ही दुसरी कास्ट असेल. ही बेटला लावली आणि इथे कास्टिंग स्पिनिंग करत होतो आणि दुसऱ्या कास्टला आलाय ताम मासा. काय कसं वाटतंय? बेस्ट पहिला मासा तुझा? इकडचा पहिला मासा. आणि हा जो लोकेशन आहे तो मला हा शेअर करून नाही देत कुठला लोकेशन आहे. जर तुम्हाला माहिती करायचं असेल तर रितेशला इंस्टाग्राम वरती फॉलो करा. त्याचा आयडी येत असेल इंस्टाग्राम वरती आणि त्याने नाही सांगितलं तर मला विचारू शकता तुम्ही आपलं उरण करंजकर वरती. आणि दुसऱ्या कास्टचा पहिला मासा ताम आता. चल काढ याला. आता मला आवडा खुश वाटलाय ना, माझी मशीन सुटली. आणि आपला मित्र रितेश दिसतोय तुम्हाला त्याच्या ताम सोबत. रितेश, हा पहिला मासा काढलायस तू? पहिला मासा असेल माझा. हा, याच्या आधी कोणते कोणते मासे काढलेस? तांबीम काढले पण एवढी थोडी याच्या छोटी. हा, आणि स्पिनिंगला काढलेलीच ताम की स्पिनिंगला? नाही, भेटला. आणि ही पहिली ताम तुझी भेटला? म्हणजे आम्ही मालदीव्स फिरून आलो, मालवण फिरून आलो, तारकर्ली फिरून आलो, परत रायगड मध्ये येऊन रितेशनी ताम काढली. तर रितेश कसा वाटतो तुला? जाम भारी. जाम खुश आहेस? जाम खुश आहे. आणि मशीन कोणती आहे तुझी? इझी कास्ट. इझी कास्ट. किती कॅपॅसिटी आहे हिची? 20 किलोचा करू शकतो आपण. 20 किलो आरामात काढू शकतोस ना? आता मोठा काढ मग या टायमाला. तर पुन्हा एकदा चाललाय रितेश कास्टिंग साठी. बघूया आता पुन्हा काय भेट. तर मंडळी, आज आपण आलो होतो रितेश कोहली सोबत, ज्याचा मालदीव्स आणि तारकर्ली देवबाग सारखा स्कूबा डायव्हिंगचा खूप चांगला एक्सपिरियन्स आहे. त्याच्यासोबत एक नवीन लोकेशनला आलो होतो आणि दुसऱ्याच कास्टला आम्हाला एक छोटीशी मोठीशी म्हणजे साधारण मोठीशी ताम मासली भेटली. आणि ताम मासली काढताना जो आनंद आपल्या मित्राच्या चेहऱ्यावरती होता ते बघून मला खूप आनंद झाला. तुम्हाला कसं वाटलं तेही कमेंट करून सांगा. आणि आता खूप कास्ट आहे म्हणजे थांबायचं नाव घेत नाही तो, फटाफट कास्ट करतोय. पण आता म्हणतोय की थोड्याच टायमाने करंट फिरणार आहे, म्हणजे कास्ट करून ही काही उपयोग नाही, कुठे ना कुठे फसणार असं सांगतोय. पण हा व्हिडिओमध्ये आपण आलो एका नवीन लोकेशनमध्ये आणि मस्त ताम मच्छी पकडली. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून सांगा. आणि येणाऱ्या व्हिडिओजबद्दल अपडेट हवी असेल तर आपल्याला इंस्टाग्रामवरती फॉलो करा ॲट उरण करंजकर वरती. तिथे मी नेहमी स्टोरीज वगैरे टाकत असतो, म्हणजे जो व्हिडिओ येणार आहे त्याची. आणि भेटत राहा चांगल्या चांगल्या व्हिडिओमध्ये. टिल दॅन टेक केअर, बाय बाय, सी यू सून.